व्यक्तिगत आरोग्य ज्याप्रमाणे व्यसनापासून दूर राहणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे सकस आणि नियमितपणे पोषक आहार घेणे देखील महत्वाचे आहे. अन्न ही व्यक्तीची मूलभूत गरज आहे. शरीर सेवन धान्य आणि शरीरातील जीवन रासायनिक क्रिया, पहिली जी क्रिया आहे ऊर्जा देणे, यामध्ये पौष्टिमीय स्नेह पदार्थाचा समावेश होतो. त्यापासून शरीराच्या चलनावलनास आवश्यक अशी ऊर्जा मिळते. क्रियाविष तांदूळ गहू इत्यादी पासून बटाटे साखर इत्यादी पौष्टिमीय पदार्थ मिळतात. तर वनस्पती तेल, लोणी, तूप आदी ह्या पदार्थ सारखे स्नेहगत पदार्थ पुरवतात. आता दुसरी जी क्रिया आहे शारीरिक बंधन करणे. आता शारीरिक बंधन करणे म्हणजे शरीराची वाढ करणे आणि झिंज भरून काढणे. ही क्रिया प्रामुख्याने प्रथिनेची समावेश असलेल्या अन्नाने देत कडधान्य व डाळी, दूध, मासा, मासे, अंडे इत्यादी पासून पदार्थांना मिळतात. आता तिसरी जी क्रिया आहे संरक्षण करणे. संरक्षण करणे म्हणजे यामध्ये प्रामुख्याने खनिज द्रव्ये आणि जीवन रासायनिक व क्रिया पदार्थ यांच्या जीवनक्रिया घडून आणण्यासाठी आणि शरीराच्या रोगप्रतिकारासाठी क्षमता वाढण्यासाठी व द्रव्याच्या आरोग्यात होतो. दूध, लोणी, पालेभाज्या फळे इत्यादी पासून पौष्टिमीय अन्न ही मिळतात. आता जी समतोल आहार म्हणजे वयामानाने करणे आवश्यक, लिंग आदी वृक्ष वधूनुसार योग्य प्रकाराच्या अन्न घटक असलेल्या पदार्थामुळे प्रमाणात अन्नाद्वारे शरीरात घेणे आवश्यक असून यातील समतोल आहार म्हणतात. शरीराची वाढ होते असताना मुलं मुलींना शरीराचे आणि ऊर्जा निमित्त करणाऱ्या अन्नाच्या पौष्टिमीय व्यक्तीची अधिक लागणारे, त्यामुळे त्यांना इतरांपेक्षा अधिक भूक लागते आणि त्यांना असं वाटतं की आता काहीतरी खावंस असं त्यांना वाटतं. यामधून काहीतरी दैनंदिन आहार समतोल वाहण्यासाठी करतो. आवश्यक अन्न घटक योग्य दिन प्रमाणात पदार्थाच्या आणि त्यांना वजनित प्रमाण असे म्हणतात. आता कुपोषण. कुपोषण म्हणजे आपल्या आहारातील अन्नधान्य प्रमाणात आरोग्यास कमी असलेल्या अथवा एखाद्या अन्न घटक जास्त इतर कधी कमी प्रमाणात खाल्लेल्या बहुतेक असा शरीराच्या पोषण नीट होत नाही. यावेळेस किंवा सर्व अन्न घटक पुरवता प्रमाणात कुटुंबाच्या आरोग्यावर त्यांच्या अनेक परिणाम घडून असलेल्या जाणवतो. परंतु स्थित असलेल्या मुलामुलींच्या ते असे कमजोर वाटतात. एवढी बोलून मी पोषण आहार याबाबत जी माहिती सांगितली ती इथे संपवते.